चढ़ला माजी खात्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला। मोठी खडाजंगी म्हणावे लागेल, पांच वर्षाचा इतिहास असेल ती सर्वात मोठी खडाजंगी, इतका राग आणवण्याचं कारण काय? तुम्ही आज बघितलं पत्रकार बंधू आणि जर कोणी लाईव्ह असेल तर समस्त त्या लाईव्ह ज्यांनी बघितलं आहे त्यांनी सगळ्यांनी बघितलं आहे की बजेटला सर्वप्रथम आम्ही स्टँडिंगला विरोध केला, कारण इथल्या नागरिकांचा जो प्रश्न आहे मालमत्ता कराचा याचा कुठेही विचार केला गेला नाही। त्याच्यानंतर तिथे मतास टाकलं, यांनी मतास ते सँक्शन करून घेतलं आणि नंतर आत्ता ते जी बी पुढे आलं आणि जी बी पुढे येताना हे सन्माननीय महाशय महासभापती स्टँडिंगचे हे जे नावं घेतात मला आज कळलं की हे सभापती, कारण दर सहा सहा महिन्याला सभापती पनवेल महापालिकेचे बदललेत आणि हे नवीन आलेले सभापती ज्यांना काय कळतच नाही हे सभापती सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री आरोग्यमंत्री पालकमंत्री त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्याचे खासदार त्याच्यानंतर सन्माननीय विधान परिषद आणि विधानसभा सदस्य या दोघांची आणि मग नंतर उर्वरित नावं घेतली गेली पाहिजे, परंतु ह्याच्यात फक्त आणि फक्त भाजपच्याच सगळ्यांची नावं घेतली आणि भाजपच्या निवडून आलेल्या सदस्यांची नाही तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नावं घेतली, आम्हाला तेही म्हणणं नाही, परंतु या सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांचं नाव घेतलं पाहिजे, उपमुख्यमंत्र्यांचं नाव घेतलं पाहिजे, सगळ्याच मंत्री मोदी आमच्या पालकमंत्री ज्यांनी कोविड काळामध्ये डी पी डी सीमधून 90% पैसे आज महापालिकेला जे खर्च झाले त्यातले 90% पैसे हे सन्माननीय आदितीताई तटकरे मॅडम आणि सन्माननीय आमदार बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून महापालिकेला मिळेल अशांचा विसर तुम्हाला पडतो आहे, आणि हा विसर पडत जर असेल तर मला वाटतं हा बजेट फक्त आणि फक्त या भाजपाचाच बजेट आहे असं आम्हाला वाटतं, कारण कुठेच नागरिकांचा विचार याच्यात केला गेला नाही आणि आता आम्ही त्यामुळेच याच्यातून वॉकआउट करण्याचा निर्णय घेतला। आणि याचे ट्रस्टी कोण तर समोरचे सदस्य सांगतायत शेट्टी आणि हे संतोष शेट्टी आणि हे सगळे की ट्रस्टी, अरे माईक बंद करा, अरे ट्रस्टी आम्ही आहोत, भाजप ट्रस्टी आहे, अरे तुमचे ट्रस्टी तर तुमच्या घरी, इथे कुठे तुमच्या ऑफिसला भाजपच्या, इथे हे आपल्याला नागरिकांनी निवडून दिलेलं आहे, जनतेच्या हितासाठी इथे निवडून दिलेलं आहे, तर त्यांची कामं जर तुमच्याकडून होत नसतील तर हा बजेट आम्हाला मुळीच मान्य नाही हे आम्ही त्यांना सांगून बाहेर निघालो। पण